नमस्कार, मी दीपाली, रेसिपी हाउस मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बनवतोय मावा मोदक। विकत न आणता, मावा किंवा घरी न बनवता, एकदम माव्यासारखे सुंदर मोदक आपण बनवतोय। तर चला आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी गॅसवर ठेवलेला आहे एक मी पॅन, त्यात टाकणार आहे 2 चम्मच तूप। तूप गरम झाले की आपण त्यामध्ये टाकणार आहे 1/2 कप दूध। हे दूध आपल्याला व्यवस्थित तुपामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे। तूप आणि दूध पूर्ण एकजीव झाले पाहिजे, तोपर्यंत आपल्याला हे सारखे डवळत राहायचे आहे। बघा, दूध आणि तूप आपले व्यवस्थित एकजीव झालेले आहे। व्यवस्थित मिक्स करायचं आहे। आता दुधाला आपल्या उकळी आल्यानंतर आपण त्यामध्ये घालणार आहे 1 कप मिल्क पावडर, साधारण 125 ते 150 ग्रॅम आहे। दूध आणि मिल्क पावडर आपल्याला व्यवस्थित आता एकजीव करून घ्यायचं आहे। गॅस आपल्याला मिडियमच ठेवायचा आहे आणि आपल्याला एकसारखं हलवत राहायचं आहे। असे जर मोदक केले तर खूप सुंदर लागतात। आपण जसे स्वीटमधून विकत आणतो तसे हे मोदक तयार होतात, एकदम घरच्या घरी अवघ्या 10 मिनिटात हे मोदक होणारे आहेत। त्यामध्ये टाकणार आहे मी 2 चम्मच साखर, ही तुमच्या आवडीनुसार एक कमी किंवा जास्त घालू शकता। हे आपण लाईटली गोड करणार आहे, जास्त गोड करणार नाही। साखर पण आपल्याला यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। गॅस एकदम मिडियमच ठेवायचा आहे आणि एकसारखं आपल्याला हलवत राहायचं आहे व्यवस्थित, म्हणजे आपलं पॅनला लटकणार नाही। बघा, आपलं बॅटर थोडं थोडं आता कोरडं होत चाललेलं आहे। यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार वेलची पावडर पण घालू शकता। तर बघा, आपलं मिश्रण एकदम कोरडं होत आलेलं आहे, अजून पॅनला सोडत नाही, म्हणजे आपण अजून 1-1/2 मिनटं याला फ्राय करून घेणार आहे। बघा, आपलं मिश्रण एकदम कोरडं झालेलं आहे। बघा, आता पॅनला पण लटकत नाही, म्हणजे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे। आपण आता गॅस बंद करून देऊ आणि एका भांड्यामध्ये काढून घेऊया। आणि हे आपण आता थोडं थंड होऊन देणार आहोत। आपलं मिश्रण थंड झालेलं आहे। आता आपण हाताला थोडंसं तूप लावून हे मिश्रण आपण एकसारखं गोळा बनवून घेणार आहे। याचा आपण एकदम सॉफ्ट गोळा बनवलेला आहे। आता त्यामध्ये स्टफिंगसाठी मी थोडेसे काजूचे काप घेतलेले आहे, नाही घातले तरी चालेल, पण हे आवडीनुसार आहे तुमच्या। आता मी घेतलेला एक मोदकचा साचा, त्याला आपण थोडंसं ग्रीस करून घेणार आहे, कारण मोदक आपण त्यामध्ये केल्यानंतर व्यवस्थित बाहेर आला पाहिजे। म्हणून आपल्याला थोडंसं तूप लावायचं आहे, ते एकदाच लावायचं आहे, पुन्हा पुन्हा लावायची गरज नाही आहे। तर आता साचा बंद करून आपण हे थोडंसं मिश्रण त्यामध्ये टाकणार आहोत आणि सर्व बाजूने आपल्याला ते व्यवस्थित कवर करून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्या मोदकाला सुंदर कळ्या पडतील। त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला काजूची पाकळी। तुम्ही या ठिकाणी दुसरे पण ड्रायफ्रूट घेऊ शकता किंवा नाही टाकले तरी चालेल, आवडीनुसार आहे तुमच्या। आणि थोडंसं मिश्रण घेऊन खालचा भाग पण आपल्याला बंद करायचा आहे। व्यवस्थित मोदक दाबून बाहेर आलेले पीठ काढून आपल्याला व्यवस्थित मोदक तयार करायचा आहे। आणि आता साचा उघडून आपण मोदक बाहेर काढणार आहोत। बघा, किती सुंदर आपला मोदक झालेला आहे। आपण जसा स्वीटमधून मोदक आणतो तसंच आपला मोदक तयार झालेला आहे अवघ्या 10 मिनिटांमध्ये। तर अशाच प्रकारे आपण सर्व मोदक करूया। जर तुम्हाला हातावर मोदक करायचा असेल तर त्यासाठी एक पेड्याच्या आकाराचा गोळा घ्यायचा, त्याला मोदकाचा व्यवस्थित आकार द्यायचा। बिना साच्याचे पण आपल्याला मोदक करता येऊ शकतात, तर त्याला व्यवस्थित आकार द्यायचा आहे मोदकाचा। आकार दिल्यानंतर तुम्ही चमच्याच्या साह्याने, काडीच्या साह्याने किंवा टूथपिकच्या साह्याने याला कळ्या पाडू शकता। तर मी याला आता सुंदर कळ्या पाडणार आहेत। मी इथे एक घेणार आहे टूथपिक, याने आता या व्यवस्थित लाइनिंग करून घेणार आहे। तुम्हाला जसं छोट्या मोठ्या आवडत असतील तशा तुम्ही याला कळ्या पाडू शकता। बिना साच्याचा सुद्धा आपला सुंदर कळ्यांचा मोदक तयार होतो। हा खूप झटपट बनणार आहे। तुम्ही मावा विकत नाही आणला किंवा घरी जरी नाही बनवला तरी असा मोदक बनवू शकता।
लहान मुलांना असे मोदक खूप आवडतात मावेचे, तर तुम्ही नक्की जरूर ट्राय करा असे मोदक। तर बघा सुंदर हातावर सुद्धा आपल्या छान कळ्या पडलेल्या आहे। तर अशाच प्रकारे आपण सर्व मोदक तयार करून घेऊया। तर अशा प्रकारे आपले सर्व मावा मोदक झालेले आहे। अवघ्या 10 मिनिटात आपले हे मोदक तयार होतात। खायला पण एकदम सुंदर आहेत आणि हे फ्रीजमध्ये भरपूर दिवस टिकतात। तर तुम्ही नक्की असे मोदक ट्राय करा ह्या गणपती उत्सवामध्ये, असे मोदक ट्राय करा। मी आधी पण मोदकांची रेसिपी अपलोड केली आहे। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।